ज्यांनी दगा दिला त्यांना धडा शिकवा असं आवाहन पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदारांना केले. आम्ही घेतलेले सर्व निर्णय हे लोकहिताचे असून जनता काम करणाऱ्यांनाच मतदान करते असंही त्यांनी म्हटले. दुसरीकडे ब्राह्मण समाज नसल्याचा दावाही त्यांनी केला, नाराज नसल्याचा दावा त्यांनी केला. आपण पाहूया त्यांनी काय म्हटलंय. नाही, सगळा ब्राह्मण समाज काम करतोय, कामाला लागलेला आहे. काही वातावरण विरोधी पक्षाकडून पसरवलं जात आहे की ब्राह्मण समाज नाराज आहे, काही बॅनर विरोधी पक्षाकडून लावले जात आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग आता निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, त्यामुळे बिलकुल काही आम्ही कोणाला काय बोलत नाही, आमचे कार्यकर्ते बोलत नाही. जो कुछ चर्चा आहे उनकी संपत्ती, ठाकरे जी की संपत्ती, प्रॉपर्टी या कुछ भी, इस पर हमारा कोई दावा नहीं है. हमारे को संपत्ति से कोई मोह नहीं है. बाळा साहब जी के विचार, यही हमारे लिए बहुत बड़ी संपत्ति है. उनके विचार को हम आगे बढ़ाएंगे, इस राज्य को हम आगे बढ़ाएंगे. और ना कोई संपत्ति हमें चाहिए. जिन्होंने संपत्ति पाने के लिए जो कुछ किया है ये दुनिया जानती है, ये राज्य की जनता जानती है. वो संपत्ति में हमारा कोई दिलचस्पी, हमारी कोई दिलचस्पी नहीं है. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे, त्याचबरोबर या राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. अशोक चव्हाण यांना जे काही त्यांच्या बाबतीमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा सखोल त्याची चौकशी करण्याच्या सूचना निर्देश मी पोलीस महासंचालकांना दिलेत आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी देखील घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. MPSC च्या बाबतीमध्ये मी स्वतः पत्र दिलेलं आहे MPSC च्या अध्यक्षांना, त्यांना सांगितलेलं आहे की सरकारची ही भूमिका आहे की 2025 नंतर हा जो तुमचा अभ्यासक्रम आहे ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह हा तुम्ही 2025 लागू करा. त्यांना पुन्हा एकदा पत्र दिलेलं आहे. सरकारची भूमिका आजही ठाम आहे. विद्यार्थ्यांची जी मागणी आहे त्या मागणी बरोबर आहे. ज्यांनी दगा दिला त्यांना धडा शिकवा. म्हणजे ज्यांनी युती म्हणून निवडणूक लढवली, मतदारांची मतं घेतली, शिवसेना भाजप युती म्हणून एकीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला, मोदी साहेबांचा फोटो लावला आणि सरकार जेव्हा समविचारी पक्षाबरोबर ज्यांच्याबरोबर आपण निवडणूक लढवली त्यांच्यावर सरकार स्थापन करायला पाहिजे होतं, परंतु सत्तेसाठी खुर्चीसाठी जे बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली देऊन काँग्रेस NCP बरोबर सरकार स्थापन केलं याच्या बाबतीत त्यांना बोलायचं होतं. आणि ते बरं आहे, जनता शून्य आहे महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्रातली जनता. मी एवढंच सांगतो की जो निर्णय दिलेला आहे तो मेरिटवर दिलेला आहे. लेजिस्लेटिव्ह पार्टी बहुमत 76% आमच्याकडे आहे, लोकसभेत पण विधानसभेत पण, आणि लाखो ॲफिडेविट्स आहेत आणि जी ॲफिडेविट समोरून दाखल झाली होती ती खोटी बोगस म्हणून त्याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत हेही आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही.